कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिवसरात्र काम करणाऱ्या नागपुरातील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा 6वा वेतन आयोगाचा डीसीपीएसमध्ये जमा असलेले पैसे व्याजासह 31 मार्च 2022 पूर्वी देण्यात यावे असे शासनाचे आदेश असताना नागपुरातील जवळपास 1600 पोलीस कर्मचाऱ्यांना हे पैसे मिळाले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. 6वे वेतन आयोग लागल्यावर 2006 ते 2009 पर्यंतचा वाढीव पगार सरकारने डीसीपीएसमध्ये जमा केला होता. हा पैसा मार्च 2022 व्याजासह कर्मचाऱ्यांना परत करावा असे शासनाने आदेश दिले. परंतु नागपूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांच्या दुर्लक्षितेपणामुळे आतापर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाचा जमा केलेला पैसा मिळाला नाही. 1 जानेवारी 2006 ते 31 मार्च 2009 पर्यंतच्या कालावधीत 6व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु अजूनही 1500 ते 1600 कर्मचाऱ्यांना हा पगार मिळाला नसल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे. व्हीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैद्य चव्हाण यांची रिपोर्ट.